नमस्कार मित्रांनो, माझ्या नवीन ब्लॉगवर तुमच्या सर्वांचं स्वागत आहे। चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करा। तर मित्रांनो, व्हिडिओला स्किप न करता व्हिडिओ पूर्ण बघा। ऐश्वरेश्वर मंदिर सिन्नर शहरातील गोंदेश्वर मंदिर हे भूमिज शैलीतले महाराष्ट्रातले तुलनेने उशिरा निर्माण झालेले मंदिर 13व्या शतकातले। हे मंदिर बांधले गेले तेव्हा देवगिरी ही राजधानी होती, मात्र त्याही आधीचे म्हणजे यादव हे मांडलिक असतानाचे आणि देवगिरी हे यादवांचे राजधानी नसतानाही त्या कालखंडात एक मंदिर सिन्नरात बांधले गेले होते। ते दुर्लक्षित मंदिर म्हणजे सरस्वती नदीच्या किनारी असलेलं ऐश्वरेश्वराचे, ह्यालाच आईेश्वर मंदिर असेही म्हणतात। यादव आईरम देव हे आणे हे ऐश्वरेश्वर मंदिर बांधले असावे असे मानले जाते। हे आईेश्वराचं मंदिर दिसायला अगदी लहानसम आहे, किंचित वेगल्या शैलीच द्रविड आणि वेसर अशा मिश्र शैलीचं मूलछम शिखर आज गायब आहे, त्यामुळे शैली नीट अशी ओळखता येत नाही। नक्षीदार स्तंभांवर तोललेला सभामंडप, पुढे अंतराल आणि मग गर्भगृह अशी त्याची रचना आहे। गाभार्यात पिंड आणि त्यासमोरील मंडपात नंदी विराजमान। मंदिराच्या सभामंडपाचे स्तंभ उत्कृष्ट नक्षीकामाचा नमुना आहेत। हे स्तंभ सरल आहेत, इतर मंदिरांप्रमाणे वरचौकटीज्वल निमुलते झालेले नाहीत। गर्भगृहाच्या बाह्य अंगावर काही भग्न शिल्प आपल्याला दिसतात, पण दगडांच्या झालेल्या झिजेमुळे ती नीटशी ओळखता येत नाहीत। या मंदिराच्या गर्भगृहाच्या द्वारावर दगडात कोरलेले अप्रतिम मकर तोरण हे या मंदिराचे वैशिष्ट्य आहे। तर मित्रांनो, या प्राचीन मंदिराचा इतिहास कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा, आणि अशीच नवीन ब्लॉग घेऊन येणार, सबस्क्राइब करायला विसरू नका।